मी आप आश्वासन असणारं सर्व OBC संघटनांना त्या ठिकाणी देतो. आता बघूया की OBCंचं आरक्षण राखण्यासाठी छगन भुजबळ काय पावलं घेतात ते आपण असणारं बघू. आता आमच्याकडून आम्ही असणारं आमची पोझिशन क्लिअर केली की आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं, हा तो त्यांचा इश्यू आहे. ते आतून करतील की बाहेरून करतील हा त्यांचा प्रश्न आहे. मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तसं तसं अजून राजकारण घडत राहील. BJP ने कितीही प्रयत्न केले, ह्याला घ्या त्याला घ्या, त्या ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा, महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो. मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये, मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 2-3 वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार ह्या ठिकाणी चालत होतं. निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोंबाबोंब व्हायची, पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचेत आणि 5 वर्ष लोकांची कामं करायचीत अशी परिस्थिती आहे. पण आत्ता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतो आहे हे मला त्या ठिकाणी दिसत आहे. काँग्रेसचे 15-16 आमदार भाजपच्या संपर्कात आहे आणि लवकरच प्रवेश होतील अशी देखील चर्चा आहे. ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे. त्या म्हणजे नार्वेकर 15 तारखेला काय जजमेंट देणार डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला, तोही इथले निर्णय लागलेला आहे. त्याच्यामुळे BJP ला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ, मला जरा कठीण दिसते परिस्थिती. अजिबात नाही. याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो. मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले, आमदार होते ते गेले, पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही. त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत, पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे, याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याने पक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर ते मला असं वाटत नाही आहे की वोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय. मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची 75-75% लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही, हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून मी असं म्हणतो की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाही आहे BJP ला. मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे. मग ते काँग्रेस पक्षामधले असतील, हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार, जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार. आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी असणारं दिली नाही, काल देशभरामध्ये 450 ठिकाणी धाडी घालण्यात आलेली आहे. तो राजकीय नाही आहे, तो नॉन राजकीय आहे. आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतो आहे की BJP च्या खालची पायाखालची वाळू घसरलेली आहे. ते कितीही म्हणत असतील की आम्ही 400+ क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे, ते
एका भीतीपोटी आहे आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सारा राजकीय धाडीसुद्धा घालतात, म्हणजे राजकारणाच्या लोकांवरतीसुद्धा धाडी घालतात आहेत आणि त्याच प्रमाणात ते असं नॉन राजकीय व्यापारी आहेत, ओपिनियन मेकर जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा धाडी घालता येत आहेत अशी परिस्थिती आहे। नाही, माझं बोलणं कोणाशीच झालेलं नाही, काका जे काही ठरलेलं आहे त्या प्रमाणात आराखडा आपण पहिल्यांदा तयार करू आणि त्याच्यानंतर बोलणी तयार करू। मला असं कळतं आहे की मागच्या 2 दिवसांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी बोलणी झालेली आहे, तर फार चांगली गोष्ट मी त्या ठिकाणी मानतो आहे। त्यांचं काय ठरलं आहे ते अजून आम्हाला कळलेलं नाही, पण मी अपेक्षा असं धरून चाललेलो आहे की एकंदरीत परिस्थिती पाहता सीट शेअरिंगचा जो आहे तो हे अजून आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे हे एकदा आयाराम गयाराम गेले की खऱ्या अर्थाने मग चर्चेला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। मी तेच म्हणतो आहे की BJP हे भयग्रस्त झालेली आहे आणि ती भयग्रस्त झाल्यामुळे तिला असणारा भीतीचं वातावरण निर्माण करून भयग्रस्त लोकांना करून आपल्याला जिंकता येतं का ही त्यांची असणारी स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून सिलेक्टिवली त्यांनी असणारा अटॅक करायला सुरुवात केलं। मी जसं म्हटलं राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती धाडी, त्याच्यानंतर जे व्यापारी आपले ऐकत नाही त्यांच्यावरती धाडी, त्याच्यानंतर जे ओपिनियन मेकर्स आहेत त्यांच्यावरती असणारा धाडी सुरुवात झालेली आहे। आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारतो आहे की तुम्हाला हे अपेक्षित आहे का? धाडी घालण्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही, पण धाडी घातल्यानंतर तुम्ही एखादी तरी केस कोर्टात घेऊन गेला आहे का आणि ती कन्व्हिक्शन केली आहे का याचं असं उत्तर द्यावं। अजूनही एकही केस ते कोर्टात घेऊन गेलेले नाहीत आणि त्यांनी कन्व्हिक्शन करून घेतलेलं नाहीत, त्याचाच अर्थ की हे जे धाडी जे आहेत हे धाडी एक भीती घालण्यासाठी वापरलेलं यंत्र असं त्या ठिकाणी आम्ही मानतो। ते मी क्रॉस सोडून आलो याचं कारण असणारं जे आहे सरकारी वकिलांच्या मार्फत सरकार दोषी आहे माझा आजही आरोप आहे। भीमा कोरेगावची रायट जी आहे ती पोलिसांनी घडवलेली रायट आहे, त्याच्याचबरोबर जी नावं त्यावेळेस घेतलेली आहेत त्यांनी घडवलेली आहेत आणि आत्ता कमिशनच्या समोर डायव्हर्ट करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचं त्या ठिकाणी चाललं होतं आणि म्हणून मी कमिशनला म्हटलं की मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी माहिती मी दिली, मी आता क्विट करतो आहे। त्याच्यामुळे क्विट केलं आहे कमिशनला। नाही, मी रिटर्न आर्ग्युमेंट्स मी कधीच असं मी पहिल्यांदा ह्या कमिशन ज्यावेळेस ज्युडिशियल पॉवर्स ह्या कमिशनला दिले नाहीत त्याच वेळेस मी असं ह्या कमिशनसमोर उभं राहायचं नाही हे ठरवलं, परंतु कमिशननी ज्यावेळेस समन्स केला त्यावेळेस एक नागरिक म्हणून आपण असं उभं राहिलं पाहिजे। माझा ॲफिडेविट मी असं दाखल केलं, मला जे म्हणायचं होतं मी ते त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे आणि दुर्दैवाने कमिशनकडे पॉवर्स नसल्यामुळे कमिशन हातबळ आहे त्या गोष्टी मागवायला आणि आता सरकारी वकिलामार्फत प्रयत्न चालला होता की डायव्हर्ट करण्याचा जो भाग आहे या दंगलीच्या इश्यूमध्ये तिथे मी असं थांबलो। पुलवामाच्या संदर्भात सुद्धा मी एवढंच म्हणेन की कॉन्वॉय हा जो जातो हा कॉन्वॉय नेहमी 10 गाड्यांच्या वरती जात नाही। UPमध्ये आम्ही 90 साली फिरायचो त्यावेळेस संध्याकाळ झालं की आम्हाला कॉन्वॉयशिवाय हालता येत नव्हतं, 10 गाड्यांचा कॉन्वॉय त्या ठिकाणी असायचा। आम्ही पोलिसांना ज्यावेळेस विचारलं 10 गाड्यांचा कॉन्वॉय का, तर ते म्हटले 11वी गाडी आमच्या रेंजमध्ये येत नाही। त्याच्यामुळे अटॅक होण्याच्या वेळेस जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याची गोळी पोचली पाहिजे
म्हणून पाठीमागचा आणि पुढचा हा जो गार्ड आहे त्याच्या रेंजमध्ये तुम्ही असलं पाहिजेत, आणि म्हणून 10 सारा कॉन्वे आहे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. ब्रो इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.